काल बीडला राष्ट्रवादी अजितदादा गटाची सभा झाली आणि त्यात प्रफुल्ल पटेल असे म्हटले की 30 सप्टेंबरला राष्ट्रवादी पक्ष आमचाच होणार, चिन्हही आम्हालाच मिळणार, दावा केलाय त्यांनी. असंही ज्यांच्या बरोबर हा कशाच्या भरोशावर म्हणतात, म्हणजे मला वाटतं की इलेक्शन कमिशन काय निर्णय देणार आणि तो निर्णय झालेला असेल गुप्तरित्या हे कदाचित प्रफुल्लभाई पटेल यांना माहीत असेल, कारण निवडणूक आयोगावर निपक्षपणे निर्णय निवडणूक आयोग करेल हा विश्वास जो होता तो विश्वास आता गमावल्याचं चित्र देशभरातील जनतेच्या प्रतिक्रियेमधून दिसतोय. त्यामुळे प्रफुल्ल पटेल म्हणतात तर कुणाच्या भरोशावर, म्हणजे पक्षाच्या पक्ष भडकावण्याचा जो प्रयत्न आहे तो पक्ष भडकावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कुठलाही पक्ष भडकवता येतो हा विश्वास त्यांना कदाचित असेल, म्हणून त्या दृष्टीनं त्यांचं हे वक्तव्य असू शकतं. काल ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये भुजबळ असेल, मुंडे असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल, या सभेदरम्यान लोक जे आहेत ती निघून जात होती, कारण कुठेतरी ठोस घोषणा नाही किंवा ठोस लोकांसाठी निर्णय त्यामध्ये किंवा विषय नव्हतं, त्यामुळे त्या सभा दरम्यान लोक निघून जात होते चित्र होतं. ती थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नाही, हे सगळे जबरदस्तीनं आणलेली लोक आहे. काल उद्धव ठाकरेंची सभा आपण पाहिली, जो जिवंतपणा होता हिंगोलीच्या सभेत तोच यांच्या सभेमध्ये मात्र मुळदारपणा होता. म्हणजे ही जबरदस्तीनं आणलेली लोक होती, लोकांमध्ये अजिबात उत्साह नव्हता, लोकांच्या टाळ्या वाजत नव्हत्या, लोकांची बसण्याची इच्छा नव्हती, कारण बोलणार काय आणि सांगणार काय, बेमानी केली म्हणून सांगणार, पक्ष फोडला म्हणून सांगणार, आपल्या पक्षाशी गद्दारी केली म्हणून सांगणार, जनतेच्या मताची प्रतारणा केली म्हणून सांगणार, सांगणार काय, कशासाठी गेले म्हणून सांगणार. आणि हे जे सगळं आहे हे सर्व दिसतंय, त्यामुळे लोक विश्वास ठेवायला तयार नाही. चला गाडी लावली की बसा बघूया, या दृष्टीनं लोक येतात आणि लोकांचा भ्रमनिरास झाला की लोक निघून जातात. म्हणूनच यांच्या सभांना काही अर्थ राहणार नाही, कारण जनतेनी निर्णय घेतलाय की यांची जिरवायची. अजितदादा आपल्या गटातल्या आमदारांना वगळता इतरांना निधी देत नाही, त्यामुळे एक प्रकारची महाराष्ट्रात फसवाफसवी सुरू आहे असं सामन्यातून टीका करण्यात आली. ते बघा, ज्यावेळेस हे सरकार फडणवीस शिंदे सरकार आलं त्यावेळेस आमच्या सर्व आमदारांच्या जे बजेटमध्ये कामं होती त्याला स्थगिती होती. आता सर्व अजितदादांच्या सर्व त्यांच्याबरोबर असले नसल्याची राष्ट्रवादीच्या सर्व लोकांची स्थगिती उठलेली आहे. केवळ आणि केवळ आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेले 16-17 लोक आणि आमचे सर्व लोक एवढीच एक स्थगिती राहिलेली आहे. आता हे निधीचं जे समांतर वाटप व्हायला पाहिजे वगैरे, तर ते तीन पक्ष त्यामध्ये तीनही पक्षाचे लोक सगळा हावरटपणा निधीसाठी करतायत. त्यातून जो जो वाटायला जेवढं मिळेल तेवढं ओरबडण्याचं काम सुरू आहे आणि जो तो आपल्या आपल्या माणसाला पोचण्यासाठी कुठल्याही सीमा आणि मर्यादा त्यांनी ठेवलेल्या नाही, अशा स्थितीमध्ये त्यांनी आम्हाला निधी देणं हा विषय नाही, पण त्यांच्याही अंतर्गत या लाथाड्या एवढ्या वाढतील की जसं निधीसाठी ओरबडतात तसं सत्तेसाठी पैशासाठी तो तिजोरी लुटण्यासाठी हे एकमेकाचे म्हणजे कपडे फाडतील इथपर्यंत अवस्था पुढच्या काळामध्ये दिसेल. आपण संरक्षण प्रकरणामध्ये न्यायिक चौकशीची मागणी केली होती, काल सन्हाच्या कुटुंबियांनी सुद्धा जो मुख्य आरोपी त्याची नार्को अनालिसिस करावा तो सतत दिशाभूल करत त्या पोलिसांची असं मागणी केली. नाही, नक्कीच सगळ्या म्हणजे मला वाटतं की काही लपव न लपवता सना खानच्या संदर्भात निपक्ष चौकशी झाली पाहिजे. मला विश्वास आहे जी नावं जी काही गोष्टी पुढे येत आहेत त्यामध्ये नागपूरचा कनेक्शन फार मोठा आहे, नागपूरच्या अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्यामध्ये कनेक्शन आहे. मी असं नाही म्हणत की त्यामध्ये त्या खुनामध्ये त्यांचा सहभाग आहे, परंतु सना खानचा वापर अनेक दृष्टीनं
अनेकांनी केलेला आहे हे सिद्ध होईल आणि त्या दृष्टीने पूर्वी सनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं नंतर त्या साहूला उभे केलं गेलं आता साहूवरून पुन्हा तो दिशा भरकटण्याचं काम मला वाटतं की तपासणीचं काम भरकटण्याचं काम पोलीस करत आहेत आणि यातून ही दिशाभूल यासाठी चाललेली आहे की मुख्य यातले जे सूत्रधार आहेत किंवा बदनाम फरिश्ते आहेत त्यांना वाचवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। काल संभाजीराजेंनी एक भविष्यवाणी केली की सगळं ठरलंय अजितदादा हे मुख्यमंत्री होणार नाहीत असं मी चॅलेंज देतो। नाही मला वाटतं कधी कोणाकडे कधी कोण कुणाच्या गाडीत बसते ते त्यावरून ही जी गाडी कुठल्या स्टेशनपर्यंत पोहोचेल कारण एक बैल एकाचा गाडीचा दुसरा बैल दुसऱ्याचा त्या बैलांची गाडीच्या बैलांची कासरी तिसऱ्याच्या हातात आणि हाकलणारा चौथाच आहे खालून हे असं सगळं जे आहे त्यामध्ये लॅटरी कोणाची कधी लागेल हे सांगता येत नाही। परंतु मी बोललो यापूर्वीही पवार साहेब असतील तरच अजितदादा सीएम आणि त्या गोष्टीवर मी पुन्हा ठाम। पुण्यातल्या राजकारणासंदर्भात एक प्रश्न आहे पुण्यामध्ये अजितदादा पालकमंत्री आहेत पण तिथल्या गणेशोत्सवाच्या ज्या बैठका आहेत त्या अजितदादा घेत आहेत। आता सत्तेचा वापर तर करणारच सत्ता ही काय काय करायला उठे चांगलं वाईट त्यामुळं ते जर घेत असतील तर त्यामध्ये मी अधिक बोलण्याची काही गरज नाही पण जनता ही उघड्या डोळ्यांनी हा सगळा तमाशा बघते आहे तो ते त्याचा निर्णय ती जनता घेईल। विषय घेऊ नका विषय तुम्ही आता मला दुष्काळाचा वाईट परिस्थिती आहे ते घ्या तुम्ही। दुष्काळाचा महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच भागामध्ये 302 मंडळ आहे की ज्याच्यात पाऊसच नाही आणि आणखी काही दिवस पाऊस येणार नाही शक्यता काय। मी सांगितलं की कोकण सोडून महाराष्ट्रभर आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। खरीपाचं पीक पूर्णतः आता नष्ट होत गेलेलं आहे। अनेक भाग त्या भागामध्ये खरीप पीक होऊ शकत नाही संपूर्ण कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार भविष्यात चाऱ्याची टंचाई होणार आणि शेतकऱ्याचे हाल होणार हे आता दिसतंय। परंतु शासन मात्र सभेला सभा प्रतिसभा उत्तर प्रतिउत्तर यामध्येच गुरपडलाय यांना बाकी दुसरं काही सुचत नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम शेतकऱ्याला चाललेलं आहे आणि म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की तुम्हाला जर शेतकऱ्याचा थोडा कडवडा असेल तर त्वरित याकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता शेतकरी हे फिरू देणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि आम्ही काल अमरावतीच्या भागा विभागात होतो कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मागच्या वर्षीच्या तुलनेत पिकं धोक्यात आली कोणी बघायला तयार नाही। इकडे आरोग्याची यंत्रणा आरोग्य तर आरोग्याच्या संदर्भात इतकी अनास्था झाली की सर्व हॉस्पिटल ही कोंडवाडे झालेत अशा प्रकारची स्थिती झाली म्हणजे सरकारचं कुठेही लक्ष नाही। भाषण प्रतिभाषण उत्तर प्रतिउत्तर या सगळ्यामध्ये ती गुरफडली आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे आणि शेतकऱ्याचे हाल होत आहेत। त्वरित दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना दिलासा द्या पीक विम्याचे पैसे द्या रब्बी हंगामाची तयारी त्यासाठी लागणारे बी बियाणे खतं ही सर्व आता शेतकऱ्यासाठी सरकारने तयारी केली पाहिजे पण त्याकडे यांचं लक्ष नाही। विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहात का आणि काही पॅकेजची मागणी हे शेतकऱ्यांसाठी करणार आहात? नाही नक्कीच आम्ही करू पॅकेजची मागणी तर करावंच लागेल पॅकेज शेतकऱ्याला द्यावंच लागेल नाहीतर यांना पडताभूई थोडी होईल हे आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतोय। या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही राहू दुष्काळी भागामध्ये जाऊ शेतकऱ्याला घेऊन या सरकारच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू आणि हे काम आम्ही लवकर हाती घेणार आहोत। त्याशिवाय हे सरकार काही लक्ष घालणार नाही सरकारचं लक्ष काही जाणार नाही। विकासाचा ध्यास म्हणजे